घरच्या घरी ब्लीच कसं करायचं, किंवा जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल, किंवा जर तुम्ही पहिल्यांदाच ब्लीच करत असाल, तर अशा वेळी कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणत्या टिप्स ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत, किंवा कोणत्या स्किनवर ब्लीच करू नये, कोणत्या स्किनसाठी ब्लीच जे आहे ते खूप उपयुक्त आहे, किती दिवसानंतर ब्लीच करायचं किंवा ब्लीच करू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी कांचन मॅजिकल सखीमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आज मी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर ब्लीच करून दाखवणार आहे, ज्यामुळे ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्हाला नीट समजतील आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरी तुमच्या चेहऱ्यावर ब्लीच करू शकाल. आता ब्लीच नेमकं कोणी करायचं, किंवा ब्लीचचं स्किनवर जे काम आहे ते काय आहे? तर ब्लीच जे आहे ते तुमची स्किन गोरी करत नाही. बऱ्याच जणांचा असा समज असतो की ब्लीचमुळे चेहरा गोरा होतो, तर ब्लीच जे आहे ते चेहरा तुमचा गोरा करत नाही. ब्लीचचं जे काम आहे ते म्हणजे तुमच्या स्किनवर जी काही टॅनिंग झाली आहे, अनइवन जी तुमची स्किन टोन झाली आहे, ते टॅन रिमूव्ह करण्यासाठी ब्लीचचा वापर होतो. त्याचसोबत तुमच्या स्किनवर जो डर्ट आहे, धूळ, जे काही ब्लॅकहेड व्हाईटेड आहे ते कमी करण्याचं काम ब्लीच करतं. त्याचसोबत तुमच्या चेहऱ्यावर जे काही केस आहेत, तुमचे फेशियल हेअर आहेत, ते लाईट करण्याचं काम ब्लीच करतं. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जे काळे केस आहेत त्या केसांना जे ब्लीच आहे ते सोनेरी करतं किंवा गोल्डन ब्राऊन करतं, आणि त्यामुळे तिथे तुमचा चेहरा जो आहे तो ग्लो करतो किंवा तो गोरा झाल्यासारखा तुम्हाला दिसतो. माझ्या चेहऱ्यावर देखील फेशियल हेअर जे आहेत ते खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे मी ब्लीच जे आहे ते करत असते. आता फेशियल हेअर जे आहेत ते तुम्ही रिमूव्ह देखील करू शकता, वॅक्सनी किंवा फेस रेझर मिळतात त्यांनी पण रिमूव्ह करू शकतात, पण माझी स्किन जी आहे ती खूप सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे मी ब्लीच तिथे वापरत असते. आता ब्लीच कोणी करू नये, तर ज्यांच्या चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स झालेले आहेत, म्हणजे खूप ॲक्टिव्ह पिंपल्स आहेत, रक्त येत आहे, पू येत आहे आणि संपूर्ण चेहरा जो आहे तो पिंपल्सनी भरलेला आहे, तर अशा व्यक्तींनी ब्लीच करायचं नाही आहे. त्यासोबत ज्यांच्या स्किनवर खूप ओपन पोर्स आहेत त्या लोकांनी देखील ब्लीच जे आहे ते वापरायचं नाही आहे. त्यासोबत ज्यांची स्किन खूप पातळ आहे किंवा त्यांच्या स्किनवर कुठलाही कट आहे, जखम झालेली आहे, तर अशा वेळी देखील तुम्ही तिथे ब्लीच वापरायचं नाही आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर एक दोन पिंपल असतील तर तुम्ही त्या एरियावर ब्लीच न लावता बाकीच्या एरियावर ब्लीच वापरू शकता. आता यानंतरचा प्रश्न म्हणजे किती दिवसांनी ब्लीच करायचं, तर साधारण 1 महिन्यानंतर तुम्ही ब्लीच पुन्हा करू शकता, पण माझ्या मते 2-3 महिन्यातून एकदा ब्लीच करणं हे ठीक आहे. म्हणजे खूप जास्त जर तुम्ही ब्लीच केलं तर तुमच्या स्किनला तिथे हानी होऊ शकते, कारण कितीही केलं, कितीही चांगल्या ब्रँडचं आपण ब्लीच वापरलं किंवा व्यवस्थित वापरलं तरी त्याच्यामध्ये थोडंफार केमिकल असतंच, तर ते तुमच्या स्किनला नुकसान करू शकतं. त्यामुळे खूप जास्त ब्लीच करायचं नाही आहे. जेव्हा तुम्हाला स्पेशल डे असतील, लग्न आहे, समारंभ आहे, किंवा 2-3 महिन्यातून एकदा तुम्ही करू शकता, आणि खूपच जर तुम्हाला फेशियल हेअर असतीलच आणि तुम्हाला गरजेचं वाटतच असेल तर कमीत कमी 1 महिन्याचं अंतर तरी तुम्हाला त्या ब्लीचमध्ये ठेवायचं आहे. आता ब्लीच करण्यापूर्वी तुम्हाला तुमचा चेहरा जो आहे तो फेस वॉशने व्यवस्थित स्वच्छ करायचा आहे. डबल क्लिन्झिंग जर तुम्ही केलं तर खूप उत्तम. क्लिन्झर एक छानसा वापरा आणि तुम्ही कोणताही तुमच्या चेहऱ्यावर जो मेकअप आहे तो असता कामा नये. पूर्ण स्वच्छ करायचा आहे चेहरा. आणि जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल किंवा ड्राय असेल तर तुम्हाला स्वच्छ केल्यानंतर, कोरडा केल्यानंतर तुम्हाला एकतर थोडंसं मॉइश्चरायझर लावायचं आहे चेहऱ्यावर, किंवा तुम्ही ॲलोवेरा जेल लावू शकता. आता इथे मी माझ्या स्किनला व्यवस्थित स्वच्छ केलेलं आहे आणि ॲलोवेरा जेल जे आहे ते लावून घेतलेलं आहे. आता आज मी इथे ब्लीच वापरत आहे ते ऑलिव्हियाचं ब्लीच आहे, हे हर्बल ब्लीच आहे. आता ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांच्यासाठी हे ब्लीच खूप छान आहे, कारण याच्यामध्ये सगळ्या नॅचरल गोष्टी ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत. आता हे खूप वर्षापासून मी वापरत आहे आणि माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे, तर माझ्या स्किनला हे खूप छान सूट झालं आहे आणि खूप वर्षापासून मी हेच वापरत आहे. तर जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असाल किंवा जर तुम्ही फर्स्ट टाईम यूज करत असाल ब्लीच, तर अशावेळी तुम्ही हे ऑलिव्हियाचं ब्लीच, हर्बल ब्लीच जे आहे ते वापरू शकता. आता याच्यामध्ये ॲलोवेरा, हळदी यासारखे जे काही नॅचरल गोष्टी आहेत त्या वापरलेल्या आहेत आणि केमिकल खूप कमी आहेत.
आता याच्यामध्ये जर तुमची स्किन नॉर्मल असेल किंवा ऑइली असेल तर तुम्ही ऑक्सीचं ब्लीच वापरू शकता, ते पण खूप छान आहे. दुसरं म्हणजे तुम्ही VLCCचं जे ब्लीच आहे तर ते सुद्धा वापरू शकता, तेही खूप छान आहे. अदरवाईज जर हेही असेल तर तुम्ही हेही वापरू शकता. शक्यतो ब्लीच एखादं सूट जर तुम्हाला झालं तर तुम्ही सारखं सारखं ते बदली करायला जाऊ नका, एक ते एकच ठेवा, त्याच्यामध्ये फारसा बदल करण्याचा प्रयत्न करू नका. तर आता या ऑलिव्हियाच्या ब्लीचमध्ये आपल्याला एक ब्लीच क्रीम मिळते आणि दुसरं म्हणजे एक ॲक्टिवेटर पावडर मिळते, अशा दोन डब्या मिळतात. आणि याच्यामध्ये प्री ब्लीच क्रीम किंवा पोस्ट ब्लीच क्रीम पॅक असं काही मिळत नाही, याच्यामध्ये फक्त ॲक्टिवेटर आणि ब्लीचची जी क्रीम आहे तेच मिळतं. सो इथे मी माझ्या स्किनवर प्री ब्लीच क्रीम म्हणून ॲलोवेरा जेल वापरलेला आहे, तर तुम्ही ते वापरू शकता. आता इथे मी ब्लीच करण्यासाठी तर काचेचा बाउल घेतलेला आहे. ब्लीच कालवताना कधी पण तुम्हाला एकतर काचेचा घ्यायचा आहे बाउल किंवा प्लास्टिकचा बाउल घ्यायचा आहे, मेटलचा किंवा स्टीलचा कुठल्याही प्रकारचा बाउल घ्यायचा नाही आहे. आता इथे आपण 2 चमचे साधारण ब्लीच घेणार आहोत आणि त्यामध्ये आपले ॲक्टिवेटर टाकणार आहोत. आता ही बघा तुम्ही क्रीम जी आहे ब्लीचची ती आपण 2 स्पॅच्युलाही घेतलेली आहे. यामध्ये आपला चेहरा मान व्यवस्थित कवर होईल इतकी क्वांटिटी ही आहे. आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ॲक्टिवेटर पावडर. घेताना व्यवस्थित त्याचं प्रमाण घ्यायचं आहे, खूप जास्त घ्यायचं नाही आहे. तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर खूप जपून ॲक्टिवेटर टाकायचं आहे. आता 2 स्पॅच्युला क्रीमला साधारण ही एवढी ॲक्टिवेटर मी वापरलेलं आहे, तुम्ही पाहू शकता हे साधारण इतकं आहे याची क्वांटिटी. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर 1, 2, 3 आणि 4 असं 4 चिमटी तुम्ही घेऊन हे वापरू शकता. आता हे प्रमाण तुम्ही पाहू शकता, साधारण 4 चिमूटभर ॲक्टिवेटर पावडर आहे आणि 2 स्पॅच्युला किंवा 2 चमचे क्रीम आहे. आता हे जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्ही एवढं प्रमाण ठेवू शकता. अदरवाईज जर तुम्हाला जास्त ब्लीच हवं असेल, हेअर जास्त सोनेरी करायचे असतील तर तुम्ही याचं प्रमाण जे आहे ॲक्टिवेटरचं ते वाढवू शकता. आता जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिवेटरमध्ये थोडंसं गुलाब जल टाकायचं आहे. तर याच्यामुळे काय होणार आहे की गुलाब जल टाकल्यामुळे ॲक्टिवेटरची पावडर जी आहे ती व्यवस्थित विरघळते याच्यामध्ये आणि क्रीम आणि ॲक्टिवेटर व्यवस्थित मिक्स होतं, कोणतंही कण राहत नाही मधी. सेन्सिटिव्ह स्किन नसेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्स केलं तरी चालणार आहे. खूप छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे, ती पावडर जी आहे ती त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे छानशी आणि त्यानंतर आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लगेच लावून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी, कोणतेही त्याच्यामध्ये काही पावडर राहता कामा नये. शक्यतो मी बोटाने पण पुन्हा मिक्स करत असते की जेणेकरून काही जे कण असतील ते आपल्याला कळतील, हाताला लागतील आणि ते तिथे व्यवस्थित मिक्स करून घेता येतील आपल्याला. त्यामुळे मला ब्रशपेक्षा हाताने ब्लीच जे आहे ते व्यवस्थित मिक्स करता येतं आणि लावताना पण मी शक्यतो हातानेच लावते. तुम्ही हवं तर ब्रश वापरू शकता, ब्रशने देखील ब्लीच लावू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इथे आणि आता हे मी माझ्या चेहऱ्याला लावून घेणार आहे. आता लावताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्या ठिकाणी हेअर आपल्याला जास्त आहेत तिथे पहिल्यांदा लावून घ्यायचं आहे. तर मला आता या एरियामध्ये जे हेअर्स आहेत ते जास्त आहेत, सो मी इथून सुरुवात करत आहे आणि इथे लावत आहे. लावताना संपूर्ण चेहऱ्याला लावायचं नाही आहे, डोळ्यांच्या भोवती आणि आयब्रोला केसांना लागता कामा नये, व्यवस्थित लावून घ्यायचं. चुकून जर आयब्रोला लागलं किंवा हेअरलाईनला लागलं तर पटकन पुसून घ्यायचं आहे कापडाने किंवा कॉटनने. आता मी हे पूर्ण लावून घेते.
आता मी इथे चेहऱ्याला सगळं लावून घेतलेलं आहे, ब्लीच गळ्याला वगैरे, कानाला. तर आता लावल्यानंतर 10 ते 15 मिनटंच तुम्हाला ठेवायचं आहे. सेन्सिटिव्ह स्किन असेल, ड्राय स्किन असेल, पहिल्यांदाच लावताय तर 10 मिनटंच ठेवा. आणि जर नेहमी वापरताय आणि नॉर्मल स्किन असेल तर 15 मिनटापर्यंत तुम्ही लावू शकता. ज्यांना खूप जास्त गोल्डन कलरचे केस हवे आहेत ते पण 15 मिनटं ठेवू शकतात, पण 15 मिनटापेक्षा जास्त ठेवायचं नाही आहे ब्लीच. आता जे पहिल्यांदा ब्लीच करणार आहेत त्यांनी त्यांची पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे. डायरेक्ट कधी पण ब्लीच लावायचं नाही. तुम्ही कानाच्या पाठीमागं किंवा मानेच्या पाठीमागं पॅच टेस्ट करू शकता. आता ब्लीच केल्यानंतर ब्लीच कधी करायचं, तर ब्लीच शक्यतो ना संध्याकाळी करायचं किंवा रात्री करायचं, म्हणजे त्यानंतर शक्यतो आपण कुठे बाहेर जाणार नाही असं बघायचं. कारण उन्हामध्ये जर आपण ब्लीच करून गेलो तर पूर्ण चेहरा काळा पडू शकतो, त्याच्यामुळे शक्यतो संध्याकाळी आणि रात्रीच करायचं ब्लीच. उद्या कार्यक्रम आहे तर आज संध्याकाळी आज रात्री तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर 12 तास तुम्हाला तुमच्या स्किनला कोणतंही मेकअप किंवा फेसवॉश कोणतंही काही लावायचं नाही आहे. फक्त धुतल्यानंतर तुम्हाला एखादं मॉइश्चरायझर छानसं लावायचं आहे, त्यानंतर तुम्ही फेशियल देखील करू शकता. पण 12 तासासाठी तुम्हाला तुमचा चेहरा जो आहे तो धुवायचा नाही आहे कशाही फेसवॉशने किंवा साबण वापरायचा नाही आहे किंवा मेकअप वापरायचा नाही आहे. आता 5 मिनटं झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर असे बबल्स झालेले दिसू शकतात. आणि त्यानंतर तुम्ही थोडंसं तुमच्या चेहऱ्याला ना ती क्रीम असे सगळीकडे लावून घ्यायची आहे. थोडंसं स्प्रेड करायचं आहे 5 मिनटानंतर, म्हणजे ती व्यवस्थित सगळ्या केसांना ब्लीच होऊ शकतं. थोडीशी जळजळ डोळ्यांभोवती होणं किंवा थोडंसं चुरचूर होणं हे नॉर्मल असतं, पण खूप जास्त जर होत असेल ना तुम्हाला तर लगेच चेहरा वॉश करून घ्या. सहन होत नसेल, खूप जास्त होत असेल तर ॲक्टिवेटरचं प्रमाण थोडं जास्त वगैरे पडलं असेल तर तसं होऊ शकतं. तर अशावेळी लगेच चेहरा जो आहे तो वॉश करून घ्यायचा आहे. 10 मिनटं इथे झालेले आहेत आणि काढताना तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट चेहरा धुण्याऐवजी स्पॅच्युला, आणि जर तुमच्याकडे स्पॅच्युला असेल तर अशा प्रकारे ब्लीच काढून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही टिश्यू पेपर वगैरे देखील वापरू शकता. अशा प्रकारे सगळं काढून घ्यायचं आहे ब्लीच आणि मग त्यानंतर वॉश करून घ्यायचं आहे. तर आता मी हे काढून घेते आणि चेहरा वॉश करून घेते. आता तुम्ही बघू शकता मी चेहरा वॉश करून आलेली आहे आणि चेहऱ्यावर लगेच एक इन्स्टंट चमक तर येतेच, पण जे हेअर आहे फेशियल हेअर ते सुद्धा इथे लपल्या गेलेले आहेत. सो मला जो रिझल्ट हवा होता तो मला मिळालेला आहे. आता इथं मी वापरत आहे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेलमुळं काय होतं की जे काही रॅश वगैरे येतात ना चेहऱ्यावर ब्लीचनंतर ते येत नाही. तुम्हाला जर ओपन पोर्स खूप असतील तर तुम्ही टोनर देखील वापरू शकता. त्यानंतर मी मॉइश्चरायझर लावत आहे. तुम्ही दिवसा केलं असेल तर सनस्क्रीन पण लावा. आणि ब्लीच केल्यानंतर कधी पण तुम्ही फेशियल नाही केलं तरी 5 मिनटासाठी किंवा 10 मिनटासाठी जर तुम्हाला वेळ असेल तर एक छानसा मसाज चेहऱ्याला करा हलक्या हाताने. त्यामुळे काय होतं, स्किन जी आहे ती ड्राय झालेली असते ती पूर्ण व्यवस्थित होते आणि रॅश वगैरे की जी काय आहे ती येत नाही आणि चेहऱ्यावर एक छानसा ग्लो देखील येतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही ब्लीच कराल ना त्यानंतर तुम्ही 5 ते 10 मिनटाचा मसाज आपल्या स्किनला नक्की करा. आता असा 5-6 मिनटं तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मसाज करायचा आहे आणि त्यानंतर 12 तास तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर साबण किंवा फेसवॉश लावायचा नाही आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, नेहमी आनंदी राहा.